हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती अनिल आनंदवार. मी आज आपणासाठी मसाला खस्ता लच्छा पराठ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर पाहू मग त्याची कृती. आज बनवणार आहोत आपण मसाला खस्ता पराठा. त्यासाठी लागणारं पिठाचं साहित्य पाहू आपण. या बाऊलनी 2 बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1/2 पाऊण चम्मच मीठ टाकणार आहोत आणि 2 छोटे चम्मच तेल टाकून घेणार आहोत आणि याला आता चांगलं मिक्स करून मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यात पाणी टाकून मळून घेणार आहोत आपण. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, मिडियम पीठ तिंबून घ्यायचं आहे. जसं पोळ्यांना पण एकदम पातळ पण नाही. खूप जणांना नरम भिजवायची सवय असते. पराठ्यांसाठी भिजवतो तसाच या पिठाचा उंडा आपल्याला घट्ट तिंबायचा आहे. हे पीठ छान मळून घ्यायचं. हे खस्ते छान लागतात खायला. खस्ता पराठा मस्त लागतो. आता आपलं हे भिजून तयार आहे पीठ. त्याला 10 मिनिटं मुरू द्यायचं. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा. हे पीठ आपण घट्ट तिंबलेलं आहे. आता आपण पराठ्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम शेंगदाण्याची पूड मोठ्या चम्मचनी 3 चम्मच घ्यायची आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारे पराठा करतच असतो पण हा पराठा पण घरच्या सर्वांनाच नक्की आवडेल. आणि हा गरमागरम तर छान लागतोच पण थंड झाल्यानंतर पण खस्त्यासारखा लागतो. तुम्ही याची रेसिपी नक्की घरी ट्राय करा. यामध्ये आता आपण 1/2 चम्मच हळद, 1 चम्मच तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता तुम्ही, आणि ओव्याची पूड पण टाकलेली आहे 1/2 चम्मच. छोटा चम्मचनी घेते मी सगळं मिश्रण. अजून 1/2 चम्मच जिरे पावडर, 1/2 चम्मच धने पावडर, 1 चम्मच मीठ, 1/2 चम्मच आमचूर पावडर. आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आणि यात बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घेणार आहोत आपण. आणि आता या मिश्रणाला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊ. आता आपलं हे मिश्रण मिक्स करून तयार आहे. आता आपलं हे सारण तयार आहे. आता आपण पराठा लाटून घेणार आहोत. त्यासाठी एवढा उंडा घ्यायचा आहे. त्याला छान मळून घ्यायचं आहे आणि याला ठेवून याची पोळी लाटून घ्यायची. हे पोळी लाटताना याच्यावर थोडंसं तांदळाचं पीठ, गव्हाच्याऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता आपण याला लाटून घेऊ. आता आपली पोळी लाटून तयार आहे. याच्यावर आपण
थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि हे तेल पसरून घ्यायचं आहे सगळीकडे. आणि याच्यावर आता आपला जो मसाला तयार आहे तो आपण स्प्रेड करून घेणार आहोत. एक ते दीड चम्मच मसाला लागलेला, पोळीची साईज कशी आहे त्याच्यावर ही मसाला किती टाकायचं ते डिपेंड करते. आता आपण हा मसाला सगळीकडे पसरून घेतलेला आहे. आता याची आपण फोल्ड करून घेणार आहोत अशी अशा तऱ्हेने. आपण फोल्ड करून घेणार आहोत. उचलायचं आहे, फोल्ड करायचं आहे आणि ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे तयार आहे. आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे असंच. अशा प्रकारे आपण आता हे रोल तयार करून घेणार आहोत आणि याला प्रेस करून दाबून घ्यायचं आहे. आता आपलं हे तयार आहे. आता आपण याला लाटून घेणार आहोत. थोडंसं वर पीठ टाकून, पीठ जास्त नाही लावायचं. याची पोळी तयार करून घ्यायची आपण. त्याच्या अगोदर आपण तवा गरम करून ठेवलेला आहे. अशा प्रकारे पीठ लागल्यास लावायचं आहे थोडंसं, पण लागत नसेल तर नाही लागलं तरी चालेल. कमी पीठ असलेले जास्त चांगलं. आता आपली ही पोळी लाटून तयार आहे. आता आपण हे तव्यावर टाकून घेऊ. तवा आपण तापलेला आहे, त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. आणि आता ही पोळी खालच्या साईडनी तव्यावर टाकून घ्यायची. टाकायचंय नाही तर तेल उडण्याची शक्यता असते. आणि गॅस स्लो ठेवायचा आणि याच्यावरून थोडस तेल टाकून घेणार आहोत आपण. त्याला छान झालं, हे थोडस झालं. आता याला पलटून घ्यायचंय आणि छान भाजून घ्यायचंय. गॅस थोडा फुल करून घ्यायचा आहे आणि याला सगळीकडून भाजून घ्यायचंय छान. आता आपण या पोळीला पलटून घ्यायचंय आणि थोडस तेल लावून घेणार आहोत. आता आपण गॅस स्लो करून पराठा छान शेकून घ्यायचा आहे. आता आपण दुसऱ्या साईडनी पण परतून घेणार आहोत. आता आपला हा पराठा, खस्ता मसाला पराठा तयार आहे. तुम्ही पाहू शकता हा पराठा दिसायला खूप छान झालेला आहे आणि लेअर पण मस्त आलेले आहेत. आता आपला खस्ता पराठा मसाला तयार आहे खाण्यासाठी. तुम्ही वेगवेगळ्या चटण्यांसोबत पण हा खाऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.